नमस्कार, मी किशोर याने आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मला सांगा, असे किती लोक आहेत ज्यांना आपले केस दाट व्हावेत, सिल्की व्हावेत, स्मूथ व्हावेत, काळेभोर व्हावेत असं वाटतं? मला माहिती आहे सगळ्यांनाच असं वाटत असेल. काही काळानंतर आपले केस डॅमेज व्हायला लागतात, डल व्हायला लागतात, निस्तेज व्हायला लागतात आणि खूप जास्त प्रमाणात गळायला लागतात. आता हे कशामुळे होतं? तर केसांची काळजी घेताना आपण काही छोट्या छोट्या चुका करतो, छोट्या छोट्या मिस्टेक करतो, त्यामुळे काय होतं, आपले केस डल दिसायला लागतात, निस्तेज दिसायला लागतात आणि एकदम डॅमेज होऊन जातात. टेन्शन अजिबात घेऊ नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगणार आहे, जेणेकरून ते प्रॉब्लेम पुढे जाऊन मोठे होणार नाहीत. म्हणूनच या व्हिडिओमध्ये केसांची काळजी घेताना कोणत्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे हे आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. आणि त्या खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ असणार आहे. खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. त्या व्हिडिओ सुरू करूया. नंबर 1, हेअर वॉश. केस गळतीचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे केस धुताना शॅम्पूचा वापर आपण योग्य पद्धतीने करत नाही. आता शॅम्पू हा एकदम थिक असतो आणि काही लोक काय करतात, हा शॅम्पू डायरेक्ट केसांवरती अप्लाय करतात. पद्धतीने जर तुम्ही डायरेक्टली शॅम्पू तुमच्या केसांवरती अप्लाय केला तर शॅम्पूमध्ये जे केमिकल्स असतात ते केसांमध्ये अडकून राहतात आणि हेअर वॉश करून सुद्धा ते केमिकल केसांमधून निघत नाहीत आणि त्यामुळे आपले केस गळायला लागतात आणि पांढरे व्हायला लागतात. आता शॅम्पू केसांवरती अप्लाय करण्याची योग्य पद्धत कोणती, त्यासाठी तुम्हाला जारमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा शॅम्पू घ्यायचा आहे आणि ते छान मिक्स करायचं आहे. शॅम्पू पाण्यामध्ये छान डायल्यूट करायचं आहे आणि या पाण्याने तुम्ही हेअर वॉश करायचं आहे. याचा फायदा काय होतो, डायल्यूट केल्यामुळे शॅम्पू सगळ्या केसांवरती सारख्या प्रमाणात लागतो आणि तुमच्या केसांचा स्काल्प हा छान क्लीन होण्यासाठी मदत होते. आता जेव्हा तुम्ही शॅम्पू केसांवरती अप्लाय करता तेव्हा तुमच्या केसांच्या लेंथपेक्षा तुमच्या केसांचा जो स्काल्प आहे त्यावरती तुम्ही जास्त फोकस करा. गळ्याच्या सहाय्याने छान सर्क्युलर मोशनमध्ये केसांच्या स्काल्पला मसाज करायचा आहे. त्यामुळे काय होतं, तुमच्या स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि तुमच्या केसांमध्ये जी डर्ट असते ते निघून जाण्यासाठी खूप मदत. आता मला माहिती आहे की असे बरेच लोक आहेत की जे शॅम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर अजिबात लावत नाहीत, पण तुम्हाला माहिती आहे का, केसांना जर आपण कंडिशनर लावलं तर आपल्या केसांमध्ये गुंता अजिबात होत नाही. आपल्या केसांचा जो पोत आहे, आपल्या केसांवरती जी चमक आहे ते टिकून राहण्यासाठी मदत होते आणि आपले केस सिल्की स्मूथ आणि शायनी दिसण्यासाठी सुद्धा खूप मदत होते. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण केसांना कंडिशनर लावतो तेव्हा केसांमध्ये गुंता न झाल्यामुळे केस विंचरताना आपले केस अजिबात तुटत नाहीत, इझिली आपल्या केसांमधला गुंता निघून जातो आणि आपल्या केसांना बेबी हेअरचा प्रॉब्लेम अजिबात होत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी केसांना कंडिशनर लावणं खूप जास्त महत्व. केसांवरती कंडिशनर अप्लाय करण्याची योग्य पद्धत कोणती, तर बरेच लोक काय करतात की आपले केस छान सिल्की होतील, खूप शायनी होतील म्हणून खूप जास्त कंडिशनर केसांवरती अप्लाय करतात. तर असं अजिबात करायचं नाही. केसांवरती खूप जास्त कंडिशनर अप्लाय केल्यामुळे तुमच्या केसांमध्ये डॅमेज होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, कारण कंडिशनरमध्ये सुद्धा केमिकल असतं. त्यामुळे कॉइन साईज जेवढा तुम्ही कंडिशनर तुमच्या केसांसाठी इनफ आहे तेवढ्या कंडिशनरने तुमच्या केसांना छान कंडिशनर करून नेहमी लक्षात ठेवा, कंडिशनर हे कधीही रूटला अप्लाय करायचं नाही, स्काल्पवरती कंडिशनर कधीही अप्लाय करायचं नाही, तर कंडिशनर हे नेहमी केसांच्या मिडल लेंथपासून ते केसांच्या टिपपर्यंत छान अप्लाय करून घ्यायचं आहे आणि केसांवरती 5 ते 10 मिनिटं ठेवून झाल्यानंतर छान तुम्ही पाण्याने केस वॉश करून टाकायचे आहे. ठेवा, जेव्हा तुम्ही केसांवरती कंडिशनर अप्लाय करता तेव्हा ते कंडिशनर पूर्णपणे केसांमधून निघून गेलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही पाण्याने छान केस वॉश करून घ्यायचे आहेत आणि प्रॉपरली तुमच्या केसांमधलं कंडिशनर हे काढून टाकायचं आहे. नंबर 3, हेअर ड्रायिंग. आता केस धुतल्यानंतरची पुढची जी स्टेप असते ती असते हेअर ड्रायिंग, म्हणजे केस वाळवणे. आता बऱ्याच महिला असतात किंवा बऱ्याच मुली असतात त्या काय करतात, मोठा टॉवेल केस सुकवण्यासाठी डोक्यावरती गुंडाळून ठेवतात. पण यामुळे काय होतं, केसांमध्ये जे पाणी असतं ते पूर्णपणे टॉवेल ॲब्झॉर्ब करतं आणि टॉवेल एकदम जड होऊन जातो आणि हा टॉवेल जेव्हा तुम्ही केसांना गुंडाळून ठेवता त्यामुळे काय होतं, तुमचे केस हेअर वॉश केल्यामुळे तुमच्या केसांची मुळे ही कमकुवत झालेले असतात, एकदम नाजूक झालेले असतात आणि अशावेळी तुम्ही जर केसांमध्ये टॉवेल गुंडाळून ठेवला तर त्या टॉवेलच्या ओझ्यामुळे तुमचे केस हे तुटायला लागतात किंवा तुमचे केस हे खूप जास्त प्रमाणात गळायला लागतात. त्यामुळे अशा प्रकारे मोठा टॉवेल केसांवरती अजिबात गुंडाळून ठेवायचा नाही. मी म्हणाल मग केस सुकवायचे तरी कसे, तर त्यासाठी मार्केटमध्ये अशा प्रकारचे छान छान टर्बोन टॉवेल्स अवेलेबल आहेत. खूप जास्त महाग पण नाहीत, अगदी रिझनेबल रेटमध्ये हे टॉवेल तुम्हाला आरामात मिळून जातील. या टॉवेलचं वैशिष्ट्य म्हणजे हे टॉवेल जेव्हा तुम्ही केसांवरती गुंडाळता तेव्हा हे टॉवेल एकदम लाईटवेट असतात, तुमच्या केसांमध्ये जे पाणी आहे ते लगेच ॲब्झॉर्ब करून घेतात आणि तुमचे केस हे लवकर सुकण्यासाठी खूप जास्त मदत होते. तुमच्याकडे टर्बन टॉवेल नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एकदम मऊसूत असा टी शर्ट तुमच्या केसांवरती गुंडाळून ठेवू शकता, यामुळे सुद्धा तुमचे केस लगेच सुकण्यासाठी मदत होते आणि हे टी शर्ट अगदी जडसुद्धा नसतात. त्यामुळे
कार्बन टॉवेल ऐवजी तुम्ही टी शर्ट सुद्धा तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. नंबर 4, केसांना कोंब करणे म्हणजे केस विंचरणे. आता मी बऱ्याच महिलांना बघितलेलं आहे, त्या काय करतात जेव्हा त्यांचे केस ओले असतात तेव्हा ओल्या केसांमध्येच कंगवा फिरवतात किंवा केस विंचरायला जातात. तर असं अजिबात करायचं नाही. जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता तेव्हा तुमच्या केसांची मुळं ही एकदम नाजूक झालेली असतात, तुमच्या केसांमध्ये खूप जास्त गुंता असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही केस विंचरायला जाता तेव्हा तुमचे केस हे मुळापासून उपटून निघतात किंवा तुमचे केस हे प्रचंड प्रमाणात तुटतात. केसांमध्ये गुंता असल्यामुळे तुमच्या केसांमधला गुंता हा इझिली निघत नाही, त्यामुळे केस ओढले जातात आणि त्यामुळे वेवी हेअर्सचा प्रॉब्लेम तुम्हाला व्हायला लागतो. केस धुतल्यानंतर ओले केस अजिबात विंचरायला जायचं नाही, तुमचे केस हे नॅचरली सुकू द्या आणि नॅचरली छान वाळल्यानंतर मगच तुम्ही केसांवरती कोंब करायचं आहे. आता केसांना कोंब करताना नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही केसांमधला गुंता काढता तेव्हा केसांमधला गुंता काढण्यासाठी जे व्हाईट टूथ कोंब असतात म्हणजे जे मोठ्या दाताचे कंगवे मिळतात ते तुम्ही यूज करा. त्यामुळे काय होतं, तुमच्या केसांमधला गुंता हा इझिली निघण्यासाठी मदत होते आणि तुमचे केस अजिबात तुटत नाहीत किंवा तुमचे केस अजिबात गळत नाहीत. त्यामुळे केस विंचरताना अशा प्रकारे मोठ्या दाताचा कंगवा तुम्ही यूज करायचा आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही केस विंचरायला जाता तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या खालच्या जो टोकांचा भाग आहे तो विंचरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरून खालपर्यंत केस विंचरत यायचा आहे. यामुळे काय होतं, खालचा गुंता इझिली निघल्यामुळे तुमच्या वरच्या केसाचा गुंतासुद्धा इझिली निघतो. नंबर 5, हेअर ऑइलिंग. केसांना हेअर ऑइलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे, पण हे जरी खरं असलं तरी सतत केसांना तेल लावून ठेवणं हे मात्र खूप चुकीचं आहे. कारण काय होतं, सतत आपण जर केसांवरती तेल लावून ठेवलं तर बाहेरची जी डस्ट असते, बाहेरचे जे जंतू असतात ते केसांमध्ये अडकून राहतात आणि त्यामुळे काय होतं, सतत हेअर ऑइलिंगमुळे आपल्या केसांमध्ये कोंडा व्हायला लागतो. आपण म्हणतो की आपला स्काल्प जेव्हा ड्राय असतो तेव्हा ड्राय स्काल्पमुळे केसांमध्ये कोंडा व्हायला लागतो आणि मग आपण काय करतो, ड्राय स्काल्प झाला आहे म्हणून आपण ऑइलिंग करतो. पण हे अत्यंत चुकीचं आहे, कारण जर तुम्ही केसांना ऑइलिंग केलं तर तुमच्या केसांमधला कोंडा हा अजून वाढतो. कारण जे आपल्या केसामध्ये कोंडा असतो त्यामध्ये जे जीवाणू असतात त्यांचं अन्न असतं तेल, आणि जेव्हा आपण केसांना तेल लावतो तेव्हा आपल्या केसांमधला कोंडा कमी होण्याऐवजी उलट जास्त वाढतो. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झालेला असेल, कोंडाचा प्रॉब्लेम जर तुम्हाला होत असेल, तर तुमच्यासाठी मी DIY एक हेअर मास्क सांगते. सिंपल तुम्हाला घरामधलं दही घ्यायचं आहे आणि हे दही कॉटनच्या सहाय्याने स्काल्पवरती छान अप्लाय करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे. अर्धा तास हे दही तुमच्या केसांवरती तसंच राहू द्या. अर्धा तासानंतर शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करू शकता. त्यामुळे तुमच्या केसांमधला कोंडा कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे. हा उपाय जर तुम्ही 2 ते 3 वेळा केला तर तुमच्या केसांमधला कोंडा पूर्णपणे निघून जाण्यासाठी तुम्हाला खरंच मदत होणार आहे. नंबर 6, झोपताना केस कसे बांधावेत. काही जण म्हणतात टाईट केस बांधून झोपलं पाहिजे, तर काही जण म्हणतात केस रिकामे सोडून झोपलं पाहिजे. तर काय होतं, जेव्हा आपण केस टाईट बांधून झोपतो तेव्हा आपल्या केसाचा जो स्काल्प आहे तो ओढला जातो, ताणला जातो, त्यामुळे आपल्या केसांची मुळं ही कमकुवत होतात आणि आपले केस गळायला लागतात. जर आपण केस रिकामे सोडून झोपलो तर केसांमध्ये जे डस्ट असते, जी घाण असते, ते आपल्या चेहऱ्यावरती येते आणि आपल्या पिंपल्सचा त्रास व्हायला लागतो, आपल्या पाठीवरती पिंपल्सचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळे केस रिकामे सोडून अजिबात झोपायचं नाही किंवा केस टाईट बांधून सुद्धा अजिबात झोपायचं नाही. तर सिम्पली तुम्ही केसांची छान लूजसर विनी घाला आणि खाली त्याला रबर टाय करा किंवा तुम्ही वरती छान अशी पोनी बांधून नक्कीच झोपू शकता. त्यामुळे काय होतं, तुमचे केस अजिबात तुटणार नाहीत आणि सकाळपर्यंत जसे तसे तुमचे केस राहतील. तर केसांची काळजी घेताना या छोट्या छोट्या चुका तुम्ही अवॉइड करा आणि छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो करा. यामुळे काय होईल, तुमचे केस ड्राय, निस्टेज, डल होणार नाहीत आणि केस तुमचे अजिबात गळणार नाहीत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.